नमस्कार. कोणताही आदेश, त्याची अंमलबजावणी आणि अपील ह्या तिन्ही गोष्टींचा परस्पर आणि गुंतागुंतीचा संबंध आहे. जेव्हा कोणत्याही प्रकरणात एखादा आदेश दिला जातो, तेव्हा बहुतांश वेळेला त्या आदेशाला आव्हानित करण्याची किंवा अपील करण्याची कायदेशीर तरतूद अस्तित्वात असते. साहजिकच जेव्हा कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षकारा विरोधात एखादा आदेश होतो, तेव्हा त्या आदेशाला आव्हान देणं, त्या आदेशाविरोधात अपील दाखल करणं हा त्या व्यक्तीचा कायदेशीर अधिकार असतो. साहजिकच एखादा आदेश आणि त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये अपील आणि अपिला अंतर्गत मनाई हुकूम किंवा स्टे मिळवणं हे उभं असतं. आता बरेचदा होतं काय की एखादा आदेश केला जातो, त्या आदेशाविरोधात अपिलाची जी काही मुदत असेल, मग 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस जी काय असेल ती, तर ती अपिलाची मुदत संपेपर्यंत त्या आदेशाची अंमलबजावणी करू नये असं एक सर्वसाधारण कायदेशीर तत्व आहे. याचं कारण असं की समजा अपील कालावधी संपायच्या अगोदर त्या आदेशाची अंमलबजावणी झाली आणि त्याच्यानंतर लगेच दाखल झालेल्या अपिलामध्ये खालच्या अंमलबजावणीला मनाई हुकूम किंवा स्टे मिळाला, तर या प्रकरणात भयंकर कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. म्हणून सर्वसाधारणत कोणताही आदेश झाला की त्या आदेशाविरोधात अपील करायची जी काही मुदत असेल ती संपेपर्यंत त्या आदेशाची अंमलबजावणी करू नये हे साधं तत्व सगळीकडे पाळणं अपेक्षित आहे. आता काही वेळेला हे तत्व पाळलं जातं, काही वेळेला हे तत्व पाळलं जात नाही. आणि असं तत्व जर पाळलं गेलं नाही तर मगाशी म्हटल्याप्रमाणे अपिलाचा उद्देश निष्फळ होणं किंवा अपील, मूळ आदेश, त्याची अंमलबजावणी या सगळ्या संदर्भात भयंकर कायदेशीर गुंतागुंत निर्माण होणं या शक्यता संभवतात. आणि हे जर घडलं तर आधीच किचकट असलेल्या प्रकरणाचा किचकटपणा अजूनच वाढत जातो. म्हणून सर्वसाधारणतः अपील मुदतीमध्ये कोणताही आदेश किंवा कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी न करण्याचं धोरण आहे आणि हे धोरण आपल्या महसुली न्यायालयांना सुद्धा लागू आहे. महसुली न्यायालयांमधली बहुतांश प्रकरणं ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा या दोन कायद्याअंतर्गत सगळ्यात जास्त प्रकरणं दाखल होत असतात आणि या दोन्ही कायद्यांमध्ये विविध अधिकाऱ्यांनी केलेले आदेश आणि त्या आदेशाविरोधात दाद कुठे मागायची, किती कालावधीत मागायची, कशी मागायची या संदर्भात सविस्तर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्याकरता प्रत्येकाची मुदत सुद्धा ठरवलेली आहे. आणि या मुदतीमध्ये म्हणजे आदेशावर अपील करायची जी मुदत आहे त्या मुदतीमध्ये त्या आदेशाची अंमलबजावणी होऊ नये अशी एक सर्वसाधारण अपेक्षा आहे. उदाहरणाने समजून घ्यायचं झालं तर समजा एखादा विवादित फेरफार असेल, त्या विवादित फेरफाराला मंजूर करण्याचा आदेश एखाद्याने केला तर त्या आदेशाविरोधात वरती अपील करायची तरतूद आहे, त्याची मुदत आहे आणि ती मुदत संपायच्या अगोदरच जर तो फेरफार मंजूर करण्यात आला, महसुली अभिलेख बदलण्यात आले आणि त्यातनं पुढे परत जर का त्रयस्थ अधिकार निर्माण झाले, पुढे व्यवहार झाले, पुढे खरेदी विक्री झाली, तर ते जे अपील आहे त्या अपिलाची गुंतागुंत कैक पटीने वाढेल. आणि हे टाळण्याकरता महसुली अधिकारी आणि महसुली न्यायालयांनी सुद्धा जो आदेश आहे त्या आदेशाचा अपील कालावधी संपेपर्यंत त्या आदेशावर अंमलबजावणी किंवा कार्यवाही करू नये असं अपेक्षित आहे. मात्र असं असूनही बऱ्याच प्रकरणात असं निदर्शनास आलं की अपील कालावधी संपायच्या अगोदर आदेशाची अंमलबजावणी करण्यात येते आणि त्यामुळे त्या प्रकरणातली कायदेशीर गुंतागुंत ही वाढत जाते. आणि हे टाळण्याकरता आपल्या राज्यांनी दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी एक विशिष्ट शासन निर्णय म्हणजे GR प्रसिद्ध केलेला आहे. त्या GR मध्ये काय म्हटलंय तर तो GR असं म्हणतो, एक मिनिट,
तर 18 जानेवारी 2022 चा हा जो जी आर आहे त्यात एक विशिष्ट सूचना करण्यात आली आहे, ती म्हणजे अपील, पुनरीक्षण, पुनर्विलोकन आदेश निर्गमित झाल्यानंतर जो अनुज्ञेय अपील कालावधी आहे तो संपुष्टात आल्यावरच प्रकरणी आदेशाची अंमलबजावणी करावी, जेणेकरून प्रकरणात अधिक गुंतागुंत होणार नाही. तथापि ज्या अर्धन्यायिक आदेशांमध्ये आदेशाच्या अंमलबजावणीबाबत विशिष्ट सूचनेचा उल्लेख असेल तर त्याप्रमाणे त्या आदेशाची अंमलबजावणी करणं बंधनकारक ठरेल. आता सर्वसाधारणतः कोणताही जो आदेश होतो तो अपील संपायच्या आत याची अंमलबजावणी करा अशी काही सूचना देणार नाही, म्हणून सर्वसाधारणतः त्या आदेशाला अपिलाची सोय आहे का, सोय असेल तर त्याची मुदत किती आहे, मग ती मुदत संपेपर्यंत त्याच्यावर अंमलबजावणी करायची नाही, हे पथ्य महसुली अधिकारी महसुली न्यायालय यांनी पाळलं पाहिजे. मात्र बरेचदा असं होतं की अपील कालावधी संपायच्या आधीच आदेशाची अंमलबजावणी करून टाकतं. आता मग याच्यावर काय करायचं अशी द्विधा मनस्थिती लोकांमध्ये होते. त्याबाबत एक मत असं असतं की त्यांनी या कायद्याचा किंवा या तरतुदीचा किंवा या तत्वाचा भंग केलेला आहे म्हणून त्या अधिकाऱ्याविरोधात आपण काहीतरी कार्यवाही सुरू करावी. आणि दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे जो आदेश आहे किंवा आदेशाची जी अंमलबजावणी झालेली आहे त्याच्या विरोधात यथार्थ ठिकाणी लगेच दाद मागावी. आता तसं बघायला गेलं तर हे दोन्ही पर्याय बरोबरच आहेत, दोन्ही पर्याय योग्य आहेत, पण त्याकरता जर दोन्ही गोष्टी केल्या तरच हे सत्य ठरेल. जर तुम्ही फक्त त्या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात कार्यवाही सुरू करून थांबलात आणि त्याला अपील किंवा आव्हान दिलं नाही तर तुमचं काम अर्धवट होईल आणि त्या अंमलबजावणीला किंवा त्या आदेशाला आव्हान देण्याची मुदत संपली तर अजूनच कायदेशीर किचकटपणा वाढेल. कारण मुदत संपली की तुम्हाला आधी विलंब माफी करून घ्यायला लागेल, मग तुमचं प्रकरण गुणवत्तेवर चालेल. म्हणून जेव्हा कायद्याच्या चौकटी बाहेरचं असं वर्तन कोणतेही अधिकारी करतात तेव्हा ते चुकीचंच आहे यात काहीही वाद नसला तरी त्या तात्विक वादात पडण्यापेक्षा किंवा त्यांच्या विरोधात तक्रारीचा पाठपुरावा करण्यापेक्षा आपलं जास्त लक्ष त्या आदेशाला किंवा त्या अंमलबजावणीला आव्हान देण्याकडे, त्याच्यावर मनाई हुकूम किंवा स्टे आणण्याकडे असणं गरजेचं आहे. कारण समजा तुम्ही फक्त त्या अधिकाऱ्याविरोधात कार्यवाही केलीत, तक्रार केलीत, त्या तक्रारीत काही तथ्य आढळलं नाही आढळलं, त्याची दखल घेतली गेली नाही गेली, त्या अधिकाऱ्यावर काही दंडनीय कार्यवाही झाली किंवा नाही झाली, तरी सुद्धा त्यांनी जो आदेश केलेला आहे किंवा जी अंमलबजावणी केलेली आहे त्याबद्दल आपल्याला त्या तक्रारीमध्ये काहीही दिलासा मिळणार नाही. त्याच्याकरता आपल्याला यथायोग्य ठिकाणी अपील दाखल करून स्टे घेणं हे क्रमप्राप्त आहेच. म्हणून या दोन्ही गोष्टी करायला हरकत नाही, पण जर एकच गोष्ट करायची असेल तर त्याला अपील दाखल करून त्याच्यावर स्टे घेणं ह्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. अधिकाऱ्याला धडा शिकवायचा, अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करायची ही भावना जरी योग्य असली तरी दीर्घकाळाचा फायदा लक्षात घेता त्या पर्यायाचा उपयोग आपल्याला फारसा होणार नाही. आणि त्याच्या मागे लागण्याच्या नादात जर आपण मूळ मुद्द्याला विसरलो, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालं आणि ती जर आपली मुदत निघून गेली तर आपलं प्रकरण हातातून अजूनच निसटेल. म्हणून एक तर दोन्ही करा, म्हणजे अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार पण करा आणि त्यांनी जी काही कार्यवाही किंवा आदेश केलाय त्याच्याविरुद्ध अपील सुद्धा करा, किंवा एकच गोष्ट करायची असेल तर अपीलच करा आणि त्यामध्ये स्टे मिळवण्याचा किंवा बाकी जे काही तुमच्या मागण्या असतील त्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्या दीर्घकालीन फायद्याकरता निश्चित महत्त्वाचं ठरेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद. दिनांक 7 एप्रिल रोजी मी आपल्या पुण्याच्या कार्यालयात उपलब्ध असेन. आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्याला भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजेस करावे. त्या व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला पुण्याची सगळी माहिती पुरवण्यात येईल. या क्रमांकावर कृपया कॉल करू नये. धन्यवाद.